तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे विड्रॉ करण्यासाठी गेलात आणि त्या एटीएम मशीनमध्ये पैसेच नाहीयेत? यावेळी तुम्ही कधी असा विचार केलाय का की एटीएम मशीनमध्ये नेमकं पैसे असतात किती? एटीएम मशीनमध्ये पैशांसाठी जे ट्रे असतात, म्हणजेच जे स्लॉट असतात, त्यात 100, 200 आणि 500 अशा नोटांची विभागणी करून ते जमा केलेले असतात. एटीएम मशीनमध्ये 4 स्लॉट असतात. प्रत्येक स्लॉटमध्ये 22 कप्पे असतात. एका कप्प्यात 100 नोटा भरता येतात. एटीएम मशीनमध्ये संबंधित बँक पैसे जमा करते. एका एटीएम मशीनमध्ये सुमारे 88 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स नुसार बँक ही एटीएम मशीनमध्ये 12 लाखांपेक्षा जास्त पैसे ठेवू शकत नाही. दरम्यान एटीएम मशीन कोणत्या भागात आहे यानुसार बँक ही संबंधित एटीएम मध्ये किती पैसे ठेवायचं हे ठरवते. ग्रामीण भागातील लोक एटीएमचा वापर कमी करतात, त्यामुळे ग्रामीण भागातील एटीएम मशीन मध्ये सुमारे 4 ते 5 लाख रुपये ठेवले जातात. शहरी भागातील लोक एटीएमचा जास्त वापर करतात, त्यामुळे या भागातील एटीएम मशीन मध्ये 8 ते 12 लाख रुपये ठेवले जातात.